अमोल भोईर यांनी 17 धावांची खेळी खेळली आणि आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी करताना इथे सामना जिंकताय आणि ज्याप्रमाणे उत्कर्षने सांगितलं मॅडम धन्यवाद तुम्ही इकडे आलात त्यावर तुमचं अनेक अनेक धन्यवाद असंच प्रेम ठेवा आपल्या गावावरती आपल्या याच्यावरती आणि असं आहेत का काय म्हणा तुमच्या ताई एक मिनिट या ना इकडे कसं वाटलं तुम्ही एन्जॉय केला उद्या तर यायचंच आहे पण एकत्र कशा पद्धतीने आपण या सामन्यामध्ये एन्जॉय केला ओके चला ऑल दी बेस्ट आमच्या ताई म्हणतात आम्हाला काही नका विचारू उत्कर्ष काय म्हणा तुम्ही जेव्हा तुमची इंटरव्ह्यू घेतली तेव्हा तुम्ही सांगितलं की आम्हाला 30 ते 32 धावा करायची एक धाव कमी पडली आणि तुमचं आउट देखील तुम्ही बॉक्स आउट झाला लवकर 2 विकेट गेला पण ह्या 4th विकेटची भागीदारी केली त्याच्या खेळीबद्दल काय म्हणाल आमच्या खेळी आमच्या टीम मध्ये अत्यंत महत्वाचा घटक अमोल आहे जर ओपनिंगला गेला की तो मॅचला सुरुवात करणार मग जर मी मला खूप घाई असते प्रत्येक वेळी त्यामध्ये मी बाद झाला की कौशल आहे शुभम आहे हर्षद आहे श्रीकांत पूर्ण अनुभवाचा खेळाडू ज्याने चांगला खेळला परंतु पंचाईमध्ये आम्ही सातत्याने क्रिकेट खेळले येत असतो बाबा ठाकूर हे नाव आई भवानी धनसर संघाला सातत्याने त्यांचा आम्हाला पाठीवाखा असतो त्यांचा मी बाबा ठाकूर यांचा देखील आभार मानतोय जेव्हा आम्ही बॅटिंग करतो तेव्हा आमच्या खेळाडू लक्षात होते आम्ही फिल्डिंग करत होतो तेव्हा आमच्या मागे होते की आपली स्ट्रॅटजी अशी असायला हवी आता धनसर कुठे राहिलं पंचाई कुठे राहिलं परंतु हे मैत्रीचं प्रेम आहे मी बाबा ठाकूर यांचा देखील आभार मानतो आणि तू म्हटलं की तू घाई करतो कारण तू एमएसएमईत काम करतो ना इलेक्ट्रिसिटी म्हणजे पटकन जाणार पटकन येणार की तुला प्रॅग्रेटिव्ह भाषा झाला असाच खेळ करत राहा यावर्षी तुमचा फॉर्म बघून असं वाटतंय की जुनं ते सोनं पुन्हा धनसरगाव पुन्हा बघायला मिळेल आणि मैदान झाल्यानंतर तुम्ही औरम देखील चांगला खेळ आणि येणार झाल्यामध्ये पालघर तालुक्यात तुमचा डंका बघायला मिळेल पुनश्च करा या आणि याही स्पर्धा पुढे गाजवा पुनश्च तुम्ही चांगला खेळ एका बलाढ्य संघाला केलाय आणि त्या गावात जाऊन तुम्हाला आयकॉन म्हणून खेळायचं आहे तारापूर संघातील मनापासून कौतुक तुम्ही ती जिंकलात तर मनापासून अभिनंदन जाऊया समाज कक्षामध्ये तारापूर संघ यायचे आपल्या सन्मान चिन्ह घ्यायचे तारापूर संघ या ना अनेक खेळ तारापूर संघ आपण आपला यस पण तारापूर धमाका शेवटच्या दिवशी लाईव्ह आहे कोणी बघण्यासाठी विसरू नका कारण अनेक खेळाडू त्यांनी घेतलेत एक मोठी टुर्नामेंट ग्रँड फिनाल प्रत्येकाची मन कोणाकडे असतील तर निश्चितच आपण तारापूर धमाका म्हणून बघणार आहोत काय आमच्या काही हसतात हो प्रत्येक दुःखी माणसाला सुखी करतात बोलत नाही एवढंच फक्त बघायला मिळते पण दुःखी माणूस देखील तुम्हाला पाहून सुखी होऊ शकतो अशाच आनंदित राहा आपल्यामुळे दुसरा देखील आनंदित होईल आणि आयुष्यभर तुम्ही सुखी राहाल अशी आज मी गणपतीची प्रार्थना करतो निश्चितच या आपण ही ट्रॉफी देतोय तारापूर संघ या संघाला पॅटर्न घेतलाय खरोखर अतिशय सुंदर पद्धतीचा खेळ तुमच्याकडे बघितला आज जर पाहिलं तर तुमच्याकडून खेळ चांगला झाला नाही कारण 32-35 धावा तुमच्यासाठी खूप कमी होत्या पण तुमच्या विकेट जे पहिल्या लवकर गेल्या बॉक्सआउट विकेट जास्त पाहायला मिळाले कारण बॉक्सआउट विकेट मी आजपर्यंत तालापूर एवढे पाहिले नव्हते अशा टुर्नामेंटमध्ये बघायला मिळाले आणि एक बहुमूल्य सामना तुम्ही गमवला पहिल्या काळामध्ये अजून बऱ्याच टुर्नामेंट आहे एक सर्वांना आवाहन करतो की तारक धमाका शेवटच्या दिवशी लाईव्ह आहे तेव्हा जरूर बघा कारण असंख्य खेळातले बघायला थोडेसे हळू आहेत ते त्यांनी सवयच केल्या चहा फूक मारून प्यायची जेवण प्रत्येक खायचं आलं का बघा आपल्या ताई कधीपासून ट्रॉफी बघून येत नव्हतं त्यांना आणलं गेलं ओके ओके चला अनेक अनेक धन्यवाद बाबा ठाकूर तुमचा संघ जिंकलाय आणि निश्चितच मला पण एक फोटो सेशन करा थँक्यू बाबाजी या बाबा ठाकूर फोटो सेशन करायचं आहे धन्यवाद दीपक सर सामना सुरू झालाय नक्कीच 12 धावा दाफलगा पहिला षटक मार्गस्थ आहे हलक्या बॅट नक्कीच चेंडू ढकलला गेला एक चेंडू धाव नक्कीच परिपूर्ण केला जाईल पहिला षटक संपला गेला खूप मोठा षटक म्हणावा लागेल राहुल माली यांचा तब्बल 10 चेंडू टाकले गेले या षटकामध्ये आणि व्हाईट चेंडूची गोष्ट केली तर पाहू शकाल व्हाईट बॉल टाकले गेले तब्बल 6 व्हाईट बॉल म्हणजे 12 चेंडूचा षटक आपल्याला पाहायला भेटला पहिला षटक संपला गेला 13 धावा दाफळकावर आहेत बिनगडीबाद चांगली सुरुवात म्हणावी लागेल आगवण बॉईज या संघाकडून 6वा संघ आहे आगवण गावकरींचा 5 संघाने या स्पर्धेचे बाहेर पडतो आगवण शेवटचा संघ खेळतोय याच्यावर नजर असतील आगवणकरांच्या की हा संघ सुपर एट मध्ये पोहोचेल का परंतु समोरचा संघ संघ मल्याळी आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये पंकज पाटील आणि अनिकेत राऊत या संघामध्ये पाहायला भेटत नाहीयेत गौरव आपण पाहतो गळीत मागवा सजा नाही की दोन महत्वपूर्ण खेळाडूंचा संघामध्ये नाहीये परंतु स्वरिकरित्या स्पर्धा आपण पाहतो राजेश छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आयोजित राजेश छत्रपती चषक 2024 चला 15 मिनिटांच्या आत मला 4 षटक परिपूर्ण करायचे 4 मिनिटं आणि 59 मिनिट झालेले आहेत शॉर्ट चेंडू होता आपण पाहू शकाल आर्याला फिरताना पाहिलं बॅटरची गोष्ट केली मिस्टर
अक्षय खिलाडी याच्या बॅटवर हा चौकार आलाय. पाहू शकाल आतापर्यंत सहा संघ सात संघ क्वालिफाय झालेत सुपर एट मध्ये. पहिला संघ क्वालिफाय झाला किंगफिशर भीमनगर, दुसरा संघ क्वालिफाय झाला तो म्हणजेच महिला देव संघ शिमुरबे सॅम इलेव्हन, तिसरा संघ क्वालिफाय झाला शिवसाई सरावली, चौथा संघ उत्कर्ष पाटील. एक मिनिट इकडे यायचं, चला चेंडू पुरवायचा व्हॉलेंटियर्स. चौथा संघ पाहायला भेटला तो म्हणजेच अंकुश भोर यांच्या पुरस्कृत संजय टायगर पॅराडाईस. हे पाचवा संघ पाहायला भेटला तो म्हणजेच उत्तम इलेव्हन साईकृपा दहिसर. सहावा संघ आपल्याला पाहायला भेटला तो म्हणजेच श्री स्वामी समर्थ उंबाट. सातवा संघ पाहायला भेटला म्हणजे आई भवानी धनसार. आठवा संघ या पालामध्ये नक्कीच क्वालिफाय होईल. उद्याच्या रात्रीमध्ये आपण पाहणार सुपर एटचे सामने. झाला चेंडू लगेच पुरवायचा लगेच. तिसरी पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यश ठाकूर जोडले गेले, अप्रतिम ठाकूर बंधू या स्पर्धेमध्ये काम करतात. ध्रुव असेल, हर्ष असेल, धीरज असतील, जीत असतील, शुभम असतील, अप्रतिम काम करतात. नक्की शुभम कडे आपण संपर्क साधूचा. पी एफ जर तुम्हाला काढायचं शुभम ठाकूरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एक अप्रतिम काम त्यांच्या माध्यमातून केला जातोय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर खरखणीत चौकार खेचलाय अक्षय माचीने 17 धावा दाफडकावर. सॉफ्टवेअरच्या बाहेर होता चेंडूला कट केला गेलाय. डीजे कक्षाकडे चेंडू आला एकेरी धावासाठी. धावफळक एकने पुढे सहसा होते. धावसंख्या 2.18 या अंकावर 1.2 चेंडू खेळ संपले गेले. अजूनही या इनिंग्स मध्ये येणारी चेंडूची गोलसंख्या 16 चेंडू खेळ बाकी असेल. चांगली बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. खास करून अक्षयने इम्प्रेस केला. एका बाजूला करण आहे, अक्षयच्या बॅटून 2 चौकार आले. करण सरळ बॅटने खेळतोय, खेळाडू आहे, चुकी करते, परंतु शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला अडवल्या गेल्या. कुठली धाव नाही या चेंडू मध्ये. एका बाजूला आगवन बॉईज तर एका बाजूला संगम अल्ल्याळी. आपण पाहतोय 4 स्टँड बनवले गेले, महिलांसाठी सुद्धा एक स्टँड बनवले गेले. साहित्य हेमी मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून जबीर खान, रोहन गावड यांच्याकडून स्पॉन्सर केलेला तो डगआउट. त्यावेळेस पाहू शकाल चेंडू सोडायचा प्रयत्न केला. चेंडू शेवटच्या क्षणामध्ये येऊन बॅटरचा पायाला ब्रश झाला आणि हा चेंडूवाला निर्धाव डॉट बॉल. त्यावेळेस सर बॅटने फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता गौरव यांचा, परंतु चेंडू मध्ये एक सिंगल आली. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार होता, परंतु मागील 4 चेंडू मध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या. नक्कीच शेवटच्या पॅनामधला पहिला सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साइडला खेळला गेला, आर्या चेंडूला फील करतो, डायरेक्ट करायचा प्रयत्न, बिग बॉल थ्रो केला होता, परंतु एक धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एकने पुढे सहसा होते. धावसंख्या 2.20. 2 षटकांचा खेळ संपला गेला. अजूनही आजच्या रात्रीमध्ये 4 सामने आपण खेळणार आहोत. आजच्या शेवटच्या अंतिम रात्र आहे लीगची. उद्या मेगा फायनल रात आपल्याला पाहायला भेटेल. यानंतर जो सामना असणार आहे वन मॅन शो पंचाळी प विरुद्ध साईदीप नवकिरण मायको बतप कॅप्टन्स. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहायचं बॉम्ब. चला टॉस साठी सज्ज राहायचं. आज इनिंग अक्षर असतील बॉम्ब. पाहू शकाल अप्रतिम गोलंदाज आहेत आणि सुरेख एकदा ते खेळ दाखवत आहेत. आज आपला करण सुद्धा पाहायला भेटेल. एक ऑफब्रेकचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिला जातं, तो सुद्धा पाहायला भेटेल. सामना सुरुवात कशी. गोलंदाज रुचांग पाटील. रुचांग पाहतो फ्लाइट घेऊन टाकला गेला. खेळाडू पाहतो चेंडूला फील करतोय. ऋषभ परतो एक धावणी समाधान मार्ग. 21-21 धावा धावफळका लगावल्या गेल्या. रुचांग पाहतोय स्लोवर चेंडू कट केला गेला होता. साहिल नक्कीच चुकी करतोय. सर चेंडू गॅदर करतो कुठे कुठे बाईचा कॉल पंच नक्की दर्शवतो. मला असं वाटतं बॅटची येत लगावली गेली होती, परंतु पंचांची नजर दीक्षित आहेत. यश ठाकूर, समीर खान आणि प्रशांत पाटील असे 3 पंच मैदानाच्या आतमध्ये. हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न सुरेख गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी फ्लाइट स्किन गोलंदाजी करतात. टॉस बॉल टाकले जातात गोलंदाज रुचांग पाटीलच्या माध्यमातून.
तीन चेंड मध्ये मात्र दोन धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. सरळ बॅटने खेळला गेला, खेळाडू पाहतो चेंडूला फील करतो ओंकार, परंतु एक धाव वेगाने परिपूर्ण केले जाते आगमन भाऊच्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या एकने पुढे सहसावते 23 धावा, चार चेंडू तर खेळ संपल्या गेले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रुचांगच्या माध्यमातून या षटकामध्ये. बॅटची एज आणि प्ले डाऊन, फलंदाज बॅक थोडा गोल, पहिला गडी पास झाला 23 च्या अंकावर. त्यावेळेस गौतम नवीन बॅटर आलाय ऑन साइडला खेळला गेला. पाहतो खेळाडू चेंडूला फील्ड करतोय, गौरव परत एक धाव परिपूर्ण केली, चांगलं षटक म्हणावं लागेल. आणि षटक क्रमांक संपले गेले तीन, तीन षटक सर्वात मात्र 24 धावा, दोन षटकामध्ये 20 धावा होते, या षटकामध्ये मात्र चार धावा खर्च केल्या गेल्या. चला टॉस साठी सज्ज राहायचंय बद्दल कॅप्टन वन मॅन शो पंचाळी ब आणि एका बाजूला नवकिरण साईदीप नवकिरण मायको. चला टॉस साठी यायचंय करण, चला टॉस साठी या. अनिकेत मात्रे ब्लॅक डायमंड आपण पाहणार टॉस साठी येत असतात कॅप्टन. एक सुरेख नक्कीच डायमंड मध्ये ब्लॅक डायमंड खूप महागडा असतोय आणि अनिकेत मात्रे टॉस साठी येत असताना शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होईल चिराग, परंतु गौतम एक चेंडू एकवर बॅटिंग करतोय. अक्षय चांगली बॅटिंग करतो, दोन चौकार अक्षयचे बॅटून आले, परत फक्त दोन चौकार, परंतु जे वाईट चेंडू आले ते पहिल्या षटकामध्ये कुठे कुठे सहा धावा खर्च त्यामध्ये केल्या गेल्या. सारा बॅटने खेळला, ओंकारला बीट करून चेंडू निघून जातो गौतमच्या बॅट मधून, सुरेख अप्रतिम चौकार. सायगरे सातपाडी आदूच्या सन्मानाने चौकार आलाय, आपण पाहू शकाल सायगरे सातपाडी संघ आगमन झालं, वेलकम असेल. सायगरे सातपाडी संघ एक नावाजलेला संघ आहे पालघर तालुक्यामधले. कट केला गेला डिक्लेअर झोन मध्ये, चेंडू निघून जातो एकेरी धावासाठी. धावफळका एकने पुढे सहसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचली 29, 29 धावा धावफळकावर आहेत. अजूनही या षटकामध्ये येणारी चेंडूची गोष्ट केली तर चेंडू असतील चार, चेंडूचा खेळ बाकी असेल. फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड, नक्कीच बॉक्स आउट शॉट मध्ये गडी बाद झाला. दुसरा गडी बाद फलंदाज अक्षय, अक्षयची खेळी आवडली असेल की ताळा झाला पाहिजे. अप्रतिम बॅटिंग करत होता, नक्कीच पहिले तीन चेंडू निधाव कळले, परंतु दोन चौकार आणि तब्बल तीन सिंगलच्या माध्यम 11 धावा जमा केल्या. नवीन बॅटर कुठला असेल मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानी चाच मध्ये मिलन, नक्कीच आम्हाला चहाची सोय करून दिली ते म्हणजेच हर्ष, खूप खूप धन्यवाद. फटका सुरेख होता आणि यावेळेस कुठे द्यावी नाही की चहाला वेळ नसतो, पण वेळेला चहा असणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो जिंदगी वही जिते तू हमेशा चाय पिते, चहा असणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू आणि यावेळेस फॉलोअप मध्ये चेंडू लाडवला गेला धावची चर्मा मध्ये गौतम मैदानाच्या बाहेर. 29 वर लागणारा तिसरा झटका आपण पाहतोय आगमन बॉयस या संघाला. यावेळेस संघ नायक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. हेमंत माची, जितेश माची यांचे बंधू, लहान बंधू मैदानाच्या आतमध्ये. नॉस्टॅक एनवर शॉर्ट चेंडू होता, फटका सुरेख मिलन च्या बॅट आणि चेंडूचं मिलन खूप सुरेख झाला आणि चेंडूला पाठवून दिलं चौकार साठी. चला टॉस साठी या दोन्ही संघ नायक, आपण भाषा अनेक मात्र आलेले आहेत तर विनंतीशील साईदीप नवकिरण मायको, साईदीप नवकिरण मायको संघ नायक लगेच टॉस साठी या प्लीज. नवकिरण मायको संघ नायक टॉस साठी लगेच जायचं. चला दीपक सर टॉस करून घ्यायचं. चला चला या दोन्ही सगळ्या टॉस बेस करायचं. अगोदर सांगितलं की इनिंग ब्रेक पहिले टॉस व्हायलाच पाहिजे. एक उच्च दर्जाची उच्च कोटीची राजेश छत्रपती चषक आपण बघत आहात. चला या दोन्ही संघाचे कर्णधार इकडे होत आहेत, एका साईडला बघत आहात ते म्हणजे निश्चितच एक वेस्ट इंडिज बॉईज म्हणजे तो संघ आपल्याला बघायला मिळतोय.
वन मॅन शो म्हणजे आपल्या गावचा सगळे 45 संघ बघायला होणार एका साईडला साईदीप नोकरेड मायको या एका साईडला खेळव्याचा संघ आणि एका साईडला आपण या आपणच क्रांटॉस या 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 आपल्याकडून बघूया बाबा ठाकूर एक निश्चित आज म्हटलं होतं की या भागात एक समालोचक पंचाळी आणि उंबरळीमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा व्हायच्या ठिकाणी खूप चांगला पद्धतीने समाज त्यांच्याकडे बघितलं आणि आता त्यांचा संघ आपण पाहिला तो म्हणजे निश्चित आई भवानी धनसार संघ त्या संघाचे कोच म्हणून आपण बघत आहात चला बाबा ठाकूर आणि एका साईडला चला चॉईस करतात बघूया एका साईडला दोन्ही संघ तुम्हाला इकडे पाहायला मिळतात चला कॉल करतील टॉस जिंकलाय मायकोफ संघाने काय घेणार आपण प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू तुमचा खेळणारा संघच आहे की काही खेळाडू बदलले काही खेळाडू बदलले का तोच संघ आहे नाही नाही आमचा रेग्युलर संघ किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार त्यांना 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू निश्चितच 30 वरती धावा झाला की खूप मोठा संघ बघायला आपण जर टॉस जिंकलं असतं तर काय घेतलं असतं क्षेत्ररक्षण आता तुमची बॅटिंग आहे कशा पद्धतीने फलंदाजी करण्यास जास्तीत जास्त किती धावा काढण्याचा तुम्ही प्रयत्न करणार 30-35 पर्यंत मी प्रयत्न करू निश्चित 30-35 मध्ये ऑल दी बेस्ट दोन्ही संघाला आणि आपण जुडतोय सर तो म्हणजे समालोचक कक्षा बॉक्स मध्ये युसुफ सैयद यांच्याकडे समीर पहिला षटकात वाऱ्याचा प्रवाह मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता चेंडू अंगाला प्रत झाला निर्धावाने सुरुवात केली लगेच पहिल्या इनिंगची आपण गोष्ट केली पहिल्या इनिंग मध्ये व्हाईट बॉलनी सुरुवात केली होती गोलंदाजांनी राहुल मालेनी आणि यानंतर सेकंड इनिंग मध्ये समीर निर्धावाने सुरुवात करतोय 34 धावांचा आव्हान आहे परंतु आर्याच्या बॅटवरून चौकार आलाय 2 चेंडू आणि 4 धावा फटकावर अजूनही 22 चेंडू 30 धावांची गरज आहे प्रतीक मात्रे सामन्याचा आनंद घेत आहेत गाडीवर बसून त्याचा सुद्धा करियर वेलकम सौरभ भोईर आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल नक्कीच पंचाळी भागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असेल पंचाळीकर नक्कीच चांगला सपोर्ट करतायत स्पर्धेला सगळ्यांचा आपण मनापासून धन्यवाद करूया राजेशिव छत्रपती चषकामध्ये आल्या सगळ्या प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं हार्दिक स्वागत अंकुशजी भोईर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत आणि अंकुशजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहतोय त्यांच्या पिताश्रीच्या नावावर कैलासवासी संजय भोईरच्या नावावर संघ आपण पाहिला पॅराडाईस हे संघ क्वालिफाय झालाय सुपर 8 मध्ये कालच्या रात्रीमध्ये व्हाईट बॉल टाकला गेला त्या संघ पोहोचेल 5 हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता चेंडूला वळण आलाय अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल समीर चेंडूला वळण सुरेख देतो टप्पा पडला चेंडू बाहेर निघलाय आणि आला निर्धाव क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये नक्कीच जायला परंतु चेंडू टप्पा खात करत आमच्या समालोचक कक्षाकडे आलाय डिक्लेअर झोन मध्ये परंतु मिलन ची आणि पाहू शकाल विकेट किपर अक्षयची हेअरस्टाईल खूप सुरेख आहे ध्रुव प्रत्येक आगोणकरांच्या पण हेअरस्टाईल पाहिजे एक वेगळ्या हेअरस्टाईल पाहायला भेटते आणि एकाच सलून मध्ये जात असेल मला असं वाटतं नेमून ठेवलं असेल आगोणकरांनी हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये गेलाय एक वेगळा फटका स्वतः सरप्राईज झाला राहुल माली सुद्धा आणि एकेरी धावाने आपण पुढे सरसावले धावसंख्या 7 धावा आपण पाहू शकाल एक चौकारला एक वाईट बॉल आला परंतु 2 चेंडू निर्धाव सुद्धा आले आणि 2 सिंगल अशा प्रकारे 7 धावा जमा केल्या गेल्या हलक्या बॅटने कट केल्या गेल्या गली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोन मध्ये षटक क्रमांक पहिला संपला गेले एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर धावा येते 8 येणारे 18 चेंडू बनबचे 26 हा सामना जिंकण्यासाठी एका षटकाचा खेळ संपले गेले धावांची गोष्ट की धावा धावफळकर 8 लागवले गेल्या येणारे अजून 18 चेंडू बनवायचे 26 यानंतर होणारा सामना आपण पाहत एका बाजूला वन मॅन शो पंचाळी ब तर एका बाजूला साईदीप नवकिरण मायको असा सामना गोलंदाज पाहू शकाल गोलंदाज सज्जता रोहित माची माचीचा पहिला चेंडू होता ऑफ्रिकेच्या खूपच बार पंचांनी दोन्ही समांतर केले धावा येतील अवांतर धावसंख्या जवळपास 9 पणवाचे 25 येणारे चेंडू असतील अजूनही 18
परत एकदा पाहू शकेल ऑफेन्सच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल आलाय. राहुल मालिनी जशी गोलंदाजी केली होती तशी गोलंदाजी पाहायला भेटेल का रोहित कडून, कारण की पहिले दोन चेंडू वाईट टाकले गेले. धावसंख्या दोन पोहोचेल 10 या अंकावर. आतापर्यंत आपण पाहू शकाल 7 संघ क्वालिफाय झाले सुपर 8 मध्ये, 8वा संघ पाहायला भेटेल का. बॅटने नक्कीच कळलं गेलंय, एकदा पाहायला पडेल. नक्कीच विश्वास पाटील आपण पाहू शकाल, त्याच सुद्धा आगमन झालं. वेलकम विश्वास पाटील सरपटाचा, नक्कीच आग्री डॉन आणि अप्रतिम खेळाडू ते सुद्धा सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपण पाहू शकाल. रात्रीच्या 3:02 ते पोहोचले, त्या सुद्धा करू वेलकम राजीव शिवछत्रपती चषका मध्ये. त्या सगळ्या पाहू शकाल 11 धावा धाफळकावर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता राहुल माळी यांचा, एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच ध्रुव आज अनिकेत राऊत आणि पंकज पाटील या संघामध्ये नाहीये, परंतु कुठे ना कुठे त्यांची कमी नक्की दर्शवली गेली, कारण की दोन षटक दोन्ही गोलंदाज टाकताना दोन्ही सलामी बॅटर आहेत. परंतु आर्या आज वेगळ्या रूप मध्ये आहे, चांगला फटका मिलन शेवटच्या क्षणामध्ये चेंडूवर आला, परंतु चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवून दिलाय. एकेरी धावासाठी धावपळ, एक नंबर सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल 13. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. 1.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावांची गोष्ट की धावा आहेत 13, अजूनही बनवायचे 21 धावांची गरज. येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये अजूनही 15 चेंडू 21 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी म्हणजे संगम अल्याळी या संघाला. एक अप्रतिम स्पर्धा दोन युट्यूब चॅनलवर आपण लाईव्ह स्पर्धा पाहू शकाल आणि डिजिटल आणि पाटी नेटवर्कच्या माध्यमातून. लहान चेंडू होता, दाग फुट लावून खेळायचा प्रयत्न. रोहितने चेंडू घ्यायचा केला, फेकी केली आणि पाहू शकाल संगणक चुकी करत नाहीये. हेमंत माची आणि फलंदाज गॉन राहुल माळी. यश ठाकूर आणि आर्याचं नक्कीच एक वेगळा नातं आहे, नक्कीच आम्हाला माहित पडलं. यश आहे तर पंच पाहू शकाल. आहा सुरेख फटका, बैठक चौकार, आर्याच्या बॅटवाला पलटवार. धावसंख्या जाऊन पोहोचतील 17 या अंकावर. 17 धावा धावफळ लगावं लागले. अजूनही बनवायचे 17, अर्धा पल्ला तुम्ही गाठलाय, अजून तुम्हाला अर्धा पल्ला गाठायचा आहे. येणारे चेंडू असतील अजूनही या इनिंग्स मध्ये 13-11 चेंडूमध्ये 17 धावा जमा केल्या. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 17 धावा अजूनही जमा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. नक्की संघ अल्याली संघ मागील 2 वर्षापासून अंडर बॉक्स खेळते, परंतु या वर्षामध्ये इम्प्रेस केलाय. आपण पाहू शकाल पीव्हीडी चषकामध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला, नवली चषकामध्ये सुपर 4 मध्ये तो नक्कीच पुढे सरसावला. आज सुद्धा तेच पाहायला भेटेल का. आर्या चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. परिणाम फुल टॉस बॉल क्रॉस बॅट खेळला गेला, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू डबल झालाय. एकेरी धाबासाठी धावपळ, एकने पुढे सरसावील. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 9च्या सरासरीने धाबा जमा करायला 18. येणारे 12 चेंडू 8च्या सरासरीने बनवायचे आहेत. 16 राजेश शिवछत्रपती चषकामध्ये कोण जिंकेला पहिला सामना या पॅनल मधला. चला 8 मिनिटाचा कालावधी, 8 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटक परिपूर्ण करायचे आहेत. जर 8 मिनिटात तुम्ही 2 षटक परिपूर्ण केला नाही तर तुमचा एक खेळाडू विकेट किपरच्या मागे तुम्हाला क्षेत्रक्षणामध्ये लागावं लागेल, हे लक्षात घ्या. गोलंदाज चला चला आगमन बॉईस पंच सांगायचं लागेल, चला स्पीड अप करायचं. चला गौतम आपण पाहतोय, चला मिलन स्पीड अप करा, तुमच्याकडे 8 मिनिट 8 सेकंदाचा वेळ आहे. यामध्ये तुम्हाला 2 षटक परिपूर्ण करायचे, ते लक्षात घ्यायचे. आपण पाहतोय आर्या अप्रतिम बॅटिंग करतात, त्यावर 2 चौकार त्याच्या बॅटवर पाहायला भेटेल. तब्बल 13 या धावर तो खेळतोय. चेंडू फेस केला गेला, त्यावर पाहू शकाल 9 चेंडू 13 वर खेळताय. तर पाहू शकाल श्वान यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सामन्याचा आनंद घेत आलेत. नक्कीच त्यांना कोणी काही सांगू शकत नाही, त्यांची जागा आहे आणि श्वान कुठेही फिरतायत. पाहू शकाल कॅमेरामॅन मेहुल हे सुद्धा चित्र टिपतायत. पाहू शकाल एक चिमुकले
चला सामना सुरू करायचा. यावेळेस फटका सुरेख चौकार आर्या यावेळेस वेगळ्या रूपामध्ये पाहायला भेटतो आपल्याला. आणि पाहू शकाल तब्बल 17 या धावर खेळतोय तीन चौकारच्या मदतीने काय बॅटिंग करतोय. आतापर्यंत 5 सिंगल 3 चौका त्याच्या बॅटमध्ये पाहायला भेटले. तब्बल तरी चेंडू फेस केले 10 अशा प्रकारे बॅटिंग करतोय. प्रवीण म्हणजे मोण्या सुद्धा सामना जाणून घेत असताना वेलकम असेल मोण्या. अजय दीक्षित आपला सुद्धा हार्दिक स्वागत. नाही का संजय नगरचे सुद्धा प्रेक्षक प्रत्येक ठिकठिकाणी सामना आनंद घ्यायचं येत आहेत. पोरस पिंपळे आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पुलटा चेंडू होता आणि पाहू शकाल हात डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू 10 चेंडू बनवायचे 12 कट केला गेलाय. सिंगल धाव रोहित जेष्ठांच्या मागे होता परंतु झेल टिपता आला नाही. सिंगल धाव नक्कीच पाहायला भेटेल. धापलक जाऊन पोहोचेल. धापलक 23 येणारे 9 चेंडू 11 धावांची गरज. आगमन भाऊ संघाची आपण गोष्ट करू. 3 गडी बाद झाले होते संघ मल्याळी संघाचा मात्र 1 गडी बाद झालाय. 9 चेंडूमध्ये 10 धावा जरी काढल्या तरी सामना विजय होऊ शकतो संघ मल्याळी संघ. आपण पाहू शकाल थोडासा ओलसर मैदान झालाय. खाजन आहे आणि डी फॅक्टर पाहायला भेटते आपल्याला. मध्यरात्र झालेली आहे 3 वाजून आपण पाहू शकाल 7 मिनिटाचा वेळ झाला. नक्कीच थोडासा ओलसर मैदान झालाय. हलक्या बॅटिंग ओंकार पाहू शकाल चांगली बॅटिंग करतो. आर्या त्याला स्ट्राईक वर आणलं गेलं. 8 चेंडू बनवायचे 10 एक बॉल 10 रन्स टू विन अशा प्रकारे समीकरण पाहायला भेटत. संघ मल्याळी संघाला चांगली बॅटिंग करतात आर्या. आतापर्यंत आपल्या संघासाठी फुलटॉस बॉल होता. एक कन्फ्युजन होता थोडासा मनामध्ये दुविधा होती कशा प्रकारे चेंडू खेळावा ढकलावा की फटका खेळावा. परंतु या म्हणणं दुविधामध्ये चेंडू डॉट आला. येणारे अजूनही 7 चेंडू बनवायचे विजयासाठी 10. फटका सुरेख खेळला परंतु चेंडूवाला डॉट. निर्धाव 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 दबाव आणला गेले. या षटकामध्ये एक चौकार आला होता परंतु मात्र 6 धावा खर्च केल्या गेल्या. येणारे 6 चेंडू बनवायचे 10. सामना कुठे जाईल. एका बाजूला आगमन बॉईज एका बाजूला संगम मल्याळी. चला हिम्मत माची हेमंत माची तुमचं घाई करा. तुमच्याकडे फक्त 4 मिनिटं 40 सेकंदाचा वेळ आहे. याच्यावर तुम्हाला एक षटक परिपूर्ण करायची दक्षता घ्या. की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पण हे नियम लगावले गेले ते चांगले नियम आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक परिपूर्ण करायचे आहेत आणि जास्त वेळ घेऊ नका. चला थोडासा स्पीडअप करा. चला समीर थोडासा स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. नक्कीच अंडर बॉक्स मध्ये उलटी कॅप मध्ये समीर आहे. आगमन बॉयज संघाकडून पाहू शकाल. ऑफ साईडला 4 खेळाडू आणि ऑन साईडला 3 खेळाडू लगावले. शेवटच्या षटकामध्ये मिलन यांनी शेवटच्या षटकामध्ये आणि चेंडूमध्ये चौकार लगावला होता तोच खेळाडू शेवटच्या षटक घेऊन होते. 6 चेंडू 10 धावा डिफेंड करायचे ओंकार. चला मिलन जोशी काही करा. 4 मिनिटांमध्ये हा षटक परिपूर्ण झाला पाहिजे. अन्यथा तुमचा एक खेळाडू यशस्वीच्या मागे सज्ज करावा लागेल. फुलटा चेंडू तो ऑन साईडला खेळा गेला. खेळाडूला चेंडूला फील करतोय फेकिंग करतोय परंतु एक धाव परिपूर्ण केली गेली. नक्की सातपाडी भागामधून प्रल्हाद दादा आपला सुद्धा वेलकम असेल. प्रल्हाद दादा सामना चालणं घेत आहेत. जिकडे सायगर सातपाडी संघ असेल तिकडे तिकडे सपोर्ट म्हणून ते येत आहेत. आणि पाहू शकाल सामना चालणं घेत असताना पंचच्या मागून फटका सुरेख होता परंतु यावेळेस डॉट बॉल आर्या. आर्याची बॉडी लँग्वेज थोडीशी थंडावली असं वाटतंय मला. सलग 3 चेंडू निजाम खेळतो चांगली बॅटिंग करतो. त्याला नक्की दबामध्ये आणला गेलाय. 4 चेंडू 9 धावांची गरज. 4-9 समीकरण आहे. यावेळेस पाहू शकाल एक सिंगल 3 चेंडू 8 इकडून जर 7 धावा जरी बनवल्या घडी राखून त्याला सामना विजय होऊ शकतो संघ मल्याळी. 3 चेंडू आणि बनवायचे 8 आगमन बॉईज. एका बाजूला संघ मल्याळी एका बाजूला आगमन बॉयज. आपण पाहतोय अप्रतिम स्पर्धा राजेश शिवछत्रपती ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली. राजेश शिवछत्रपती चषक 2024 आपण पाहतोय. आजची तिसरी रात्र आहे. अजूनही 4 सामने खेळवायचे तो स्पीडअप करायचा आहे. 2 मिनिटं आणि 30 सेकंदाचा वेळ राहिलाय दक्षता घ्या. आपण
आहा यावेळेस पाहू शकाल व्हाईट बॉल आलाय इकडून बनवायचे सात तीन चेंडू सात धावांची गरज आहे तीन चेंडू सात धावा कुठला संघ कोणाला देईल मात यावेळेस हा चेंडू निर्धाव नक्कीच आता विकेट किपर पाहतो खूप वेगाने आवता रोहित आणि धावचे फलंदर ओमकार मैदानाच्या दोन चेंडू सात धावांची गरज आहे जर दोन चेंडू सहा धावा जरी जमा केल्या तर संघा मल्ल संघ हा सामना विजयी होऊ शकतो कारण की दोन गडी बाद झालेत हल्लेली संघाची आणि तीन गडी बाद झालेत आगमन बॉईज या संघाचे गौरव यावेळेस नॉस्टॅक एंडवर आर्या यावेळेस सामना विजय करून देईल का चौतीस धावांचा पाठला करायचा सत्तावीस धावा धावपटा लगावले अजून बनवायचे सात येणारे चेंडू असेल दोन यावेळेस मोठा फटका खेचला आणि गडी बाद झाला तीन गडी बाद समसमान विकेट दोन्ही संघात झालेत एक चेंडू बनवायचे सात आपण एक चेंडू बनवायचे सात धावा विजयासाठी अजूनही विकेट सेम झालेल्या बघूया गोलंदाज मिलन चांगली गोलंदाजी करतोय त्यावेळेस फटका तर सुरेख खेळला होता परंतु आगवन बॉईज सहा धावांनी हा सामना विजय करतो आपल्या नावावर करतोय आपण वळूया पुढील सामन्याकडे जिकडे असं संतोष पाटील मायक्रोफोनवर त्या अगोदर वळूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे जो दिला जाईल चला मॅडम सडेच मिलन ज्यांनी नक्की शेवटच्या चेंडूवर चौकार लागवला आणि शेवटच्या षटकामध्ये दहा धावा डिफेंड केला तर तो मॅन ऑफ द मॅच योगेशजी पाटील बड्डे बॉय यांचे शुभ हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅच मिलन या लगेच मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहू शकाल ही ट्रॉफी आपण स्पॉन्सर केली पालघर पंचायत समिती सदस्य अनिल गोपालजी रावते यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली मिलन ठरतो मॅन ऑफ द मॅच अप्रतिम अस्पळ खेळणे साकार आपल्या संघासाठी मिलन काय सांगेल सहावा संघ तुमचा खेळतो आणि सामना खूप सुरेख झाला आणि सामना खूप सुरेख तुम्ही जिंकला काय सांगेल टीमचा माझ्यावर विश्वास होता आणि त्यांनी ओव्हर दिली मला स्पर्धेबद्दल काय सांगेल कशी वाटली तुला स्पर्धा खेळताना